नमस्कार मित्रांनो, झोपाळा गेला उडून हा भाग आपण पाहणार आहोत। बघ ऐक म्हण, एका तळ्यात दोन बेडूक होते। एकदा त्यांना पाण्यात दोन खांब दिसले। त्यांनी एक वेल आणून खांबांना बांधली। वेलीचा छानदार झोपाळा तयार झाला। दोघेही बेडूक त्यावर बसून झोके घेऊ लागले। काय गंमत झाली, अचानक तो झोपाळा उडू लागला। ते दोन खांब नसून एका बगळ्याचे पाय आहेत हे लक्षात आल्यावर बेडकांनी पटापट पाण्यात उड्या घेतल्या। मित्रांनो, झोपाळा गेला उडून चित्राच्या माध्यमातून ही गोष्ट आपण आत्ता पाहिली। पुन्हा आपण पुस्तकाच्या माध्यमातून ही गोष्ट वाचूया। बघ ऐक म्हण, एका तळ्यात दोन बेडूक होते। एकदा त्यांना पाण्यात दोन खांब दिसले। त्यांनी एक वेल आणून खांबांना बांधली। वेलीचा छानदार झोपाळा तयार झाला। दोघेही बेडूक त्यावर बसून झोके घेऊ लागले। तोच काय गंमत झाली, अचानक तो झोपाळा उडू लागला। ते दोन खांब नसून एका बगळ्याचे पाय आहेत हे लक्षात आल्यावर बेडकांनी पटापट पाण्यात उड्या घेतल्या। मित्रांनो, एवढी छोटी छान मजेशीर असणारी ही झोपाळा गेला उडून असणारी ही एक गोष्ट, त्या बेडकांचा गैरसमज झाला की हा झोपाळा आहे, पण मित्रांनो तो झोपाळा नव्हता, तर ते बगळ्याचे पाय होते। आणि हे लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी लगेच पटापट त्या बेडकांनी पाण्यामध्ये उड्या घेतल्या आणि पुन्हा ते त्या तळ्यात बेडूक आले। अशा पद्धतीची ही छोटीशी झोपाळा गेला उडून ही गोष्ट तुम्ही देखील ऐका आणि म्हणा। मित्रांनो, आपण आत्ता झोपाळा गेला उडून ही गोष्ट ऐकली वाचली, बरोबर। आता आपण चित्र बघ, चित्रात काय काय दिसते ते सांग। माझी शाळा या पाठामध्ये ही दोन चित्र आपल्याला दिलेली आहेत। मग आपल्याला काय करायचं आहे, तर या चित्रांना पाहून चित्र वर्णन करायचं आहे, चित्रात काय काय आहे ते सांगायचं आहे। पहिलं चित्र पहा। पहिल्या चित्रात एक शाळा दिसतीये। शाळेचं नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा। आकाशात खूप ढग जमा झाले आहेत। पक्षी आकाशामध्ये फिरत आहेत आणि काही मुले शाळेच्या मैदानावर खो खो खेळत आहेत। काय खेळत आहेत? खो खो खेळत आहेत। अशा प्रकारे मित्रांनो आपण पहिल्या चित्राचं वर्णन करू शकतो। बघा, ही शाळा आहे। शाळेचं नाव आहे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा। आकाशात खूप ढग जमा झाले आहेत। आकाशात पक्षी फिरत आहेत, गिरक्या घेत आहेत। शाळेच्या मैदानावर काही मुले खो खो खेळत आहेत। अशा प्रकारे आपण पहिल्या चित्राचं वर्णन करू शकतो। सूर्य देखील या चित्रामध्ये आकाशात दाखवलेला आहे, बरोबर। त्यानंतर दुसरं चित्र पहा। या चित्रात मित्रांनो शाळेतील एक वर्ग दाखवलेला आहे। वर्गाच्या भिंतीवर ढग, चंद्र, सूर्य, पक्षी, खारुताई आणि ससा यांची चित्रे लटकवलेली आहेत। या वर्गात तीन मुली व तीन मुले आहेत। बाई त्यांना शिकवत आहेत। बाईच्या हातात, मॅडमच्या हातात पुस्तक आहे। दोन मुली व तीन मुले यांनी आपापल्या डोक्यावर हाताने शिंग तयार करून दाखवलेली आहेत। पहा, हाताच्या बोटांनी अशा प्रकारे कान करून दाखवलेले आहेत। सशाला असतात ना कान, तसे कान आपल्या डोक्यावर त्यांनी हाताच्या बोटांच्या माध्यमातून करून दाखवले आहेत। एक मुलगी तशीच नुसती बसलेली आहे। बघा, आता पुन्हा एकदा आपण पहिल्या चित्राचं आणि दुसऱ्या चित्राचं वर्णन करूया। ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत आहे। काही मुले मैदानावर खो खो खेळत आहेत। आकाशात खूप ढग जमा झाले आहेत। आकाशात सूर्यही दिसतो आहे आणि पक्षी देखील गिरक्या घेत आहेत। दुसऱ्या छायाचित्रात दुसऱ्या चित्रामध्ये हा शाळेचा वर्ग आहे। वर्गाच्या भिंतीवर ढग, चंद्र, सूर्य, पक्षी, खारुताई आणि ससा यांची चित्रे लटकवलेली आहेत। वर्गात तीन मुली व तीन मुले आहेत। मॅडमच्या हातामध्ये पुस्तक आहे। तीन मुलांनी व दोन मुलींनी आपल्या हाताद्वारे शिंग किंवा कान आपल्या डोक्यावर दाखवलेले आहेत, करून दाखवलेले आहेत। सशासारखे कान त्यांनी आपल्या हातांच्या बोटांद्वारे इथे करून दाखवलेले आहेत डोक्यावर। एक मुलगी तशीच बसली आहे। अशा प्रकारे मित्रांनो माझी शाळा या पाठात आपण चित्र वर्णन करू शकतो। विविध चित्रांचं वर्णन तुम्हाला देखील अशा प्रकारे त्यात काय दिलेलं आहे, कुठल्या वस्तू आहेत, कोण काय करतंय हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे आणि ते लिहून दाखवता देखील आलं पाहिजे। अशा प्रकारे मित्रांनो हे चित्र वर्णन तुम्ही घरी करा, वाचा, लिहा आणि ही गोष्ट झोपाळा गेल आवडून ही देखील वाचा व लिहा। पुन्हा चित्र वर्णन करूया। या ठिकाणी मित्रांनो चित्रात सूर्य दिसतोय, शाळा दिसत आहे, ढग आलेले दिसत आहेत आकाशामध्ये, मुलं मैदानावर खेळत आहेत, खो खो खेळत आहेत, शाळेच्या परिसरात झाड दिसत आहेत, पाखरं देखील आकाशामध्ये उडताना दिसत आहेत, ही मुलं खो खो खेळत आहेत, असं हे पहिल्या चित्राचं वर्णन। आता दुसरं चित्र पाहूयात। वर्ग भरलेला दिसतोय। वर्गात मॅडम दिसत आहेत, मॅडमच्या हातात पुस्तक आहे। भिंतीवर चित्र लटकवलेली आहेत। पक्ष्यांची चित्र दिसत आहेत, कबूतराचं चित्र दिसतंय, त्यासोबत आपल्याला सूर्य दिसतोय, चंद्राचं चित्र देखील दिसतंय, ससा दिसतोय, खारुताई दिसतेय आणि इथं काही मुलं बसलेली आहेत। तीन मुली आणि तीन मुलं आहेत, सशाची ती कृती करतायत। दोन मुली आणि तीन मुलं सशाची कृती करतायत। एक मुलगी मात्र तशीच बसलेली आहे, असं वर्णन आपण दोन्ही चित्रांचं करू।